नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या प्रॅक्टिस लर्निंग अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा मागे ऑक्टोबर 2021 मध्ये झाली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेमध्ये काय कशा प्रकारचा घोटाळा झाला हे सर्व तुम्हाला माहितीच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा रद्द करण्यासाठी सगळीकडून मागणी येत होती आणि ही परीक्षा रद्द व्हायलाच पाहिजे होती। तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य भरती ही परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता इथून पुढे परीक्षा कशा होतील? नवीन जाहिरात येईल का? मग मुलांना ज्यांनी अगोदर फॉर्म भरले त्यांना पुन्हा फॉर्म भरावा लागेल का? नवीन मुलांना फॉर्म भरता येतील का? तर अशा सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की जेन्युइन ट्रस्टेड अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, शासनाने एक जीआर काढलेला आहे। तर जीआर मध्ये सांगितलेलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत गट क व गट ड संवर्गाच्या 24/10/2021 आणि 21/10/2021 घेण्यात आलेल्या परीक्षा पद भरती रद्द करणे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षा पूर्णपणे रद्द झालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची घोषणा 1.5 महिन्यापूर्वी केली होती, पण विद्यार्थी मित्रांनो, परिपत्र घेण्यासाठी एवढा वेळ का? आणि जेव्हा आता हे जे सरकार आहे, हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा पडलं तेव्हा त्यांनी हा निर्णय काढलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय पुढे योग्य मानला जाईल की नाही यावर शंका आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय मला तरी वाटतं की योग्यच आहे, कारण की परीक्षा ही रद्द व्हायलाच पाहिजे होती। पण विद्यार्थी मित्रांनो, आता जे नवीन सरकार स्थापन होईल, तर विद्यार्थी मित्रांनो, ते सरकार काय करेल की जेवढे पण निर्णय, जेवढे पण परिपत्रक यांनी या काळात काढलेले आहे सरकार पडण्याच्या 1-2 दिवस अगोदर, तर त्या सर्व गोष्टींवर ते विचार विमर्श करतील आणि विद्यार्थी मित्रांनो, मगच त्या पुढील प्रक्रिया होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं की हा निर्णय योग्य आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय जर अगोदर घेतला असता तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोसेस काहीतरी पुढे गेली असती आणि परीक्षा लवकर होण्यासाठी किंवा पदभरतीसाठी गती मिळाली असती। पण विद्यार्थी मित्रांनो, चला ठीक आहे, आता काही विद्यार्थी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील की राजेश टोपे साहेब जाता जाताही टोपी घालून गेले, करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, काय हरकत नाही। खरंच बघायला गेलं तर तशीच परिस्थिती आता झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आरोग्य भरती या परीक्षेसाठी पुन्हा नव्याने जाहिरात येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, जे जुने विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, पुन्हा परीक्षा फी सुद्धा देण्याची आवश्यकता नाही। सर्व डेटा व शुल्क त्यांच्याकडे ऑलरेडी जमा आहेत, ते शुल्कचा वापर करून तुम्हाला परीक्षाही देता येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आणखी एक तरतूद केलेली आहे की नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विहित परीक्षा शुल्क व इतर अटी लागू राहतील। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नवीन उमेदवारांना, नवीन कॅन्डिडेट्सला सुद्धा इथे अर्ज करता येईल, फॉर्म हा भरता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता ही जाहिरात कधी येईल आणि परीक्षा कधी होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, जाहिरात आल्यानंतर एक साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा मध्ये कालावधी असतो, त्यामध्ये फॉर्म भरणे, ऍडमिट कार्ड वगैरे अशी प्रोसेस असते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पूर्ण प्रोसेस, पूर्ण जाहिरात येण्यापासूनची प्रोसेस सुरू झाली, म्हणजे आरोग्य भरतीची परीक्षा ही साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये होईल। पण विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचे, सर्व निर्णय किंवा सर्व जी काही प्रोसेस आहे पद भरतीची, हे आता नवीन जे शासन स्थापन होईल महाराष्ट्रामध्ये त्यांच्या धोरणानुसार ह्या गोष्टी सर्व होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ती पण एक गोष्ट बघायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्यासोबत तुमचा अभ्यास हा चालू ठेवायचा आहे, कारण की परीक्षा होणारच आहे, त्यामुळे तुमची तयारीही पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आरोग्य भरतीचं हे अपडेट होतं। तुम्हाला जर काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल। आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व अपडेट्स तुम्ही वेळेवर मिळवत जा। तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।